शिरपूर तालुक्यातील थालनेर येथील संत गाडगे महाराज विद्यालयातील सन 1991-92 या वर्षातील 10वीतील बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 31 वर्षांनी उत्साह संपन्न झाला आहे. यावेळी माजी विद्यार्थी आपल्या जुन्या आठवणीत हरवून गेले होते, तर अनेकांनी आपल्या शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी एनजीओ सोरणारी वंदना मराठे यांनी विधवा महिलांना कशी मदत करावी याबाबत मार्गदर्शन केलं आहे. त्यावेळी त्यांनी समाजातील विधवा महिलांना आर्थिक सहकार्यासाठी व मदतीसाठी सोरणारी एनजीओ तर्फे आवाहनही केलं आहे, तसेच रोजगार मिळवून देण्याचं आश्वासनही दिलं आहे. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी विधवा महिलांना 500 रुपये देऊन मदतीचा हात दिला आहे. या प्रसंगी वंदना मराठे, अपेक्षा मराठे, संगीता बागुल, किरण निकम, ईश्वर मोरे, रंजना विस्पुते, मनीषा पाटील, मंगेश वाडिले, मधुकर पानसरे, किशोर मराठे, योगेश ठाकूर, गणेश लोहार, हेमंत धाकड, अनिल मराठे, वंदना पाटील आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी मधुकर सिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, थालनेर. गाडगे महाराज विद्यालय येथील सन 91-92 बॅच 10वीची आमचा 8 मे रोजी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला, आणि त्या मेळाव्यात असं ठरवण्यात आलं की विधवा महिलांतर्फे आमची मैत्रीण वंदना मराठे स्वरानारी म्हणून विधवा महिलांसाठी कार्य करत आहे. तर तिने सांगितलं की आपण विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना काहीतरी मदत म्हणून ती स्वतः 200 रुपये देते, व आपणही त्यांना काहीतरी आपल्यातर्फे आर्थिक सहाय्य करावे अशी तिने विनंती केली, आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही त्या कार्यास सुरुवात देखील केली. त्यामुळे आज आम्ही त्या कार्यास सुरुवात देखील केली, आणि त्यानुसार सविता राजेंद्र माळी यांच्याकडे आज आम्ही सगळ्यांनी आमच्या बॅचतर्फे सगळ्यांनी येऊन त्यांना आर्थिक सहाय्य 500 रुपये देऊ केले. तसेच आमची मैत्रीण वंदना मराठे हिने सुद्धा 200 रुपये दिले, व पुढे भविष्यात त्यांच्या मुलीसाठी आम्ही त्यांना विचारणा केली की तुम्हाला त्यांना पार्लर करायचंय की शिवण क्लास, तर त्यांनी पार्लरसाठी संमती दर्शवल्यामुळे आम्ही आता त्यांना पार्लरसाठी सुद्धा मदत करणार आहोत. धन्यवाद.